भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. त्या अनुषंगाने शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केलं. भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामं आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वलभ येथील शेकापचे हबप हरिदास टेंबे, हबप भरत पाटील, हरिश्चंद्र खारेकर, अंकुश पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळेस भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, नगरसेवक अजय भैरा, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे, वलपचे कार्यकर्ते योगेश तांडेल, दीपक उलवेकर, बुधाजी मोरावकर, कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, संदीप तांडेल, प्रमोद भोपी, शिवदास पवार, अशोक उलवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वलप गावातील गेली अनेक वर्ष आपल्या पारमार्थिक विचाराच्या माध्यमातून अनेक माणसं ज्यांनी जोडली अशा साऱ्या मंडळींचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. मी त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास असा विचार मांडला आहे आणि हा विचार घेऊनच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज सर्वत्र काम करत आहेत आणि त्या अनुषंगानं या देशाच्या सरकारकडून, या राज्याच्या सरकारकडून आपणासाठी जे जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते, याही पुढच्या कालावधीमध्ये करत राहील. माझे सहकारी योगेश तांडेल असतील, संदीप तांडेल असतील, या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या अनुषंगानं आपल्याला भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सांगणं, समजवणं आणि तुम्ही ती मान्य करणं हे आमच्यासाठी आज खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अधिकाधिक बळकट होईल अशा पद्धतीचा विश्वास देखील. भारत माता की जय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.